रस्ता हरलेलो पण नाही म्हणू शकत आणि सापडला असंही नाही म्हणू शकत. ऍक्च्युअल रिसॉर्टला गेलो होतो. काय नाव त्याचं? एमटीडीसी रे, महाराष्ट्र टुरिझम. तिथे रूम काही भेटले नाही, रिसॉर्ट काही भेटलं नाही. बुकिंग ऍक्च्युअल केली नाही, केली सारखंच होतं आमच्यासाठी. बट आता जिथे आम्ही आहो ती लोकेशन ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत पडून जाईल. हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आता आम्ही. बट विषय असा आहे की अजून हॉटेल मिळालेलं नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही वरती ट्रॅकिंग आता तर जाता येणार नाही, कारण खूपच वेळ आणि सर्वात टफेस्ट ट्रॅक म्हटला जातो. भूषणने मला सांगितलं असं आता माझे. आणि आता वेळही नाही आहे, कारण संध्याकाळचे साडे दुपारचे साडेचार झालेले. सो पोटाला भूक पण लागली आणि भूषणने जाम थकला आहे. माझी तर पूर्ण आलं आणि तयारीत पण नाही आहे हरिश्चंद्रगड चढावा, कारण खूपच वेट पण खूप जास्त आहे अंगावरती लागलेलं. आणि आम्ही या प्रिपरेशनने आलेली हा उदयजीत जाणार, तोंडात भिंगणार होतं, बट उदयजीत जाणार तो गड चढता येईल आम्हाला, कारण आम्ही तयारीत राहतो. बघू आता कसं आहे काय उद्याचा प्लॅन, तर उद्याच कळेल. पहिले सर्वात पहिले आत्ता तर आम्हाला हॉटेल शोधायचे आहे, रिसॉर्ट वगैरे, आणि बघायचं रिसॉर्ट बुक म्हणजे रिसॉर्ट सापडवून कपडे वगैरे काढून आंघोळ वगैरे करून जेवण करायचं. बस पोटाला भूक लागेल. नमस्कार मित्रांनो, आज 31 जुलै 2022 आणि आज आम्ही जुन्नरमध्ये आहोत. जसं काल सांगितलं होतं की तुमच्या सरप्राईज आहे. सो तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आज एक नाही चार जागेवर जायचं आहे. एक तर आम्ही अष्टविनायकमधले एक अष्टविनायक तिथेच आहे जिथे आम्ही थांबलेलो आहे, त्यांच्या पायथ्याशीच आहे, 500 मीटरवरती आहे लेणी अँड ट्रिक. पहिले तर तिथलं दर्शन करणार आहे आम्ही, त्याच्यानंतरून पुढे आम्ही जाणार आहोत नाणेघाट जाऊ आणि त्याच्यानंतरून शिवनेरी किल्ला, आणि शिवनेरी किल्ल्याहून ओझर जाणार आहे. ओझरला दुसरे अष्टविनायक आहेत, त्यांचंही दर्शन करणार आहे. सो आजचा टूर प्लॅन असाच आहे आमचा वाला, की ह्याच पद्धतीने फिरायचं आहे. कारण आम्ही कन्फर्म केलंय 2-4 लोकांना इथे, काल तिथे जेवायला गेलो तिथेही लोकांना विचारलं, आणि आमचे हॉटेल मॅनेजर जे आहेत रिसेप्शनिस्ट त्यांनाही विचारलं, तर त्यांनी तेच सांगितलं की तुम्ही याच प्लॅनने प्रवास करा. कारण इथून मला निघायचं आहे संगमनेर मार्गे औरंगाबाद, आणि भूषणला संगमनेरहून नाशिकला. आणि लवकरात लवकर आम्ही सर्व आवरण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आम्हाला घरी लवकर पोहोचता येईल. सो आजचा प्लॅन तर हाच आहे. सकाळचे 7:30 झाले, 7 वाजता आम्हाला निघायचं होतं, बट मीच उशीर केला थोडं उठायला, कारण रात्री खूपच उशिरा झोपलो. डाटा ट्रान्सफर वगैरे सर्व चालू होतं, कारण भूषणच्या मोबाईलने व्हिडिओ बनवतो आणि मला औरंगाबाद जायचं आहे, त्याच्यामुळे हा डाटा माझ्याकडे राहणं गरजेचं आहे. सो 2 व्हिडिओ तर कदाचित लवकर येतील, बट ही जी शिवनेरीची व्हिडिओ आहे ही कदाचित उशिरा आली असेल, माहीत नाही, बट उशिरा येईल कन्फर्म आहे ते 8 तारखेनंतरूनच. बट बघू, प्रयत्न करू आपण लवकरात लवकर टाकण्याचा. सो बघू, आज चारही ज्या जागा आहेत ते एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याच्या, कारण इन्फॉर्मेटिव्ह एवढं नसणार, प्रत्येकाला माहिती आहे शिवनेरीबद्दल. त्यानंतर हां, इथे जे लेण्यांद्री वगैरे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करू, जर चांगला सीनरी वगैरे असेल तोही आम्ही तुम्हाला दाखवू. सो भेटूत, कारण उशीर अजून जास्त होऊन जाईल मला, मी तो ब्लॉग बघू वाढवला तर वरतीच भेटू. आता तयारी वगैरे करू आणि हॉटेल तुम्हाला सांगून देतो कुठे आम्ही आहोत काय आहोत, ती सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. कारण हॉटेल इथे भेटणं खूपच कठीण आहे, महाराष्ट्र जर तुम्ही येत आहेत. सो ते पुढे तुम्हाला सांगतो मी, पण आता चहा प्यायचे
उगाच अजून एसचा उशीर झाला, चाय थंडी व्हायची आणि भूषणी संतापायचा. सो बाय, भेटू तुझे पुढच्या याच्यामध्ये. हॉटेलबद्दल काय म्हणणं भूषण? हॉटेल चांगलं आहे, वन नाईट स्टेच्या हिशोब काय पाहिजे. हॉटेल गिरिजा इन, इथे आम्ही रात्री थांबलेलो होतो. मीन्स रात्री मीन्स संध्याकाळून 7 वाजता. याची इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. हॉटेल बेस्ट आहे, रूम पण तुम्हाला दाखवतो. आणि आजूबाजूला अगदी काहीच नाही आहे, एक छोटं खेडेगाव टाईप आहे. आणि इथं वरतीच मंदिर आहे जे अष्टविनायक मी तुम्हाला बोललो. सो आता व्हिडिओ वगैरे दाखवतो तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये. झाला सत्यानाश. आई ग, मला हे दाखवायचं होतं. चावी असेल थांब, ऍक्च्युअली लाईट लाव ना. अबे चावी त्याच्या आधीच मागतोय ना. मग ते दाबा दरवाजा लागला. सॉरी, मला हे दाखवायचं होतं बट सांडलो मी. इथे मागे मोर आहे. सो आता मी आंघोळीला चाललोय. माझी अंगो झाली की भूषण जाईल तेव्हा मी तुम्हाला मोर दाखवतो जो असले दिसले तर. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. सो बॅक कॅमेराने शूट करतोय, माहित नाही माझा चेहरा येतोय का नाही येतोय, बट भूषण सांगेल येतोय. सो रांगोळ करतो, फ्रेश होतो आणि तुम्हाला गणपती दाखवतो. भूषण आराम करेल, जिथं गेलो तिथं भूषणचं हेच काम आहे, फक्त आराम करायचं. बीप. ज्या गोष्टीसाठी लेणी प्रसिद्ध आहे माकडांची. जसं आत्ता आम्ही दोघं पोचलो गणपतींना, जसं भूषणने मला सांगितलं की चौथे अष्टविनायकमधले, म्हणजे अष्टविनायकांमधले हे चौथे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं ह्या ज्या लेण्या आहेत हे 17 मध्यकालीन 17व्या शतकामध्ये हे बांधल्या गेल्या होत्या. काहीतरी 325 लेण्या बांधल्या गेल्या होत्या. त्याच्यातली प्रमुख लेणी आहे बुद्ध, काही बुद्ध लेणी असं काहीतरी म्हणतात यांना. आणि त्याच्यात पण हे दोन रूम आहेत, दोन रूमला एक करून भिंतीत गणपतींना कोरलेलं आहे. सो असं त्याचं एक हिस्ट्री आहे गणपतींची. आणि अष्टविनायकांमधले चौथे अष्टविनायक हे आहेत. सो बाकी व्हिडिओज वगैरे आहेतच टाकलेले मी अष्टविनायकांचे. आणि बाकी इथे येण्यासाठी तुम्हाला जुन्नेरून माळशेत जाताना राईट साईडला एक टर्न लागतो, तिथून हा तुम्हाला पडेल. सो बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, बाकी नाणेकाठची व्हिडिओ बनवेलच मी.
आणि पुढच्या व्हिडिओमध्ये टाकतो ते का, तुम्ही एन्जॉय करा आणि बघ गणपती वगैरे. सो भेटूत मग अशाच कोणत्या तरी व्हिडिओमध्ये, आणि काळजी घ्या, सर्वात महत्त्वाचं काळजी घ्या आपली पण आणि आपल्या परिवाराची पण. भेटूत मग पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय.